जिल्हा क्रीडा विभागामार्फत मालवण शहरातल्या बोर्डिंग मैदानावर बसवण्यात आलेली ओपन जिम लोकार्पण होण्यापूर्वीच कोसळली आहे. परिणामी नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून ही जिम 8 दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतलाय. दरम्यान नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी इथं भेट देऊन सदोषरित्या जिममधील साहित्य बसवणाऱ्या ठेकेदाराची कान उघडणी केली. यावर 8 दिवसात जिमची दुरुस्ती करण्याची हमी ठेकेदारानं दिली आहे. जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीनं मालवण शहरात ओपन जिम बसवण्यात आली आहे. पालिकेने यासाठी बोर्डिंग मैदानानजीक मोकळी जागा उपलब्ध करून दिली आहे. मात्र संबंधित ठेकेदारानं घाईगडबडीत चुकीच्या पद्धतीनं हे साहित्य बसवल्यानं यातील बऱ्याच साहित्याची मोडतोड झाली आहे. परिणामी नगरपालिकेला नागरिकांच्या टीकेला सामोरं जावं लागत आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी शुक्रवारी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी बांधकाम सभापती यतीन खोत, नगरसेविका आकांक्षा शिरपुटे, नितीन वाळके, नरेश हुले, सन्मेश परब तसेच पालिकेचे अधिकारी उपस्थित होते. हे साहित्य बसवणाऱ्या ठेकेदार कंपनीचा प्रतिनिधी मालवणात आल्याची माहिती मिळताच त्याला या ठिकाणी बोलवून घेण्यात आलं. यावेळी नगराध्यक्षांनी त्याची खरडपट्टी काढली. हे साहित्य चुकीच्या पद्धतीनं बसवण्यात आलं आहे, त्यामुळे याची मोडतोड झाली असून या ठिकाणी कोणतीही दुर्घटना घडल्यास कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा नगराध्यक्षांनी दिला. तसंच सुरक्षिततेच्या कारणास्तव हे ओपन जिम 8 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. पहिल्यापासून तुला सांगतो, ही खेळणी बसवलेली आहे ती जिल्हा क्रीडा खात्याने बसवलेली आहे. त्यांच्याकडून संपूर्ण टेंडर प्रोसिजर किंवा खेळणींची खरेदी झालेली होती. आम्ही फक्त मालवण नगर परिषदेने त्यांना मालवणमधील काही ठिकाणं सुचवली होती ज्या ठिकाणी त्याचा वापर होऊ शकेल. त्यामध्ये रॉक गार्डन आहे आणि आता ह्या ठिकाणी बोर्डिंगवर बसवली आहे. त्याचा वापर चांगल्या प्रकारे होतो. पण आजची वस्तुस्थिती पाहता किंवा लोकांनी आमच्या निदर्शन आणल्यानंतर बघितल्यानंतर की त्याप्रमाणे प्रॉपर बसवलेली नाही. त्यामुळे क्रीडा अधिकाऱ्या खात्याला आपण त्याच्या पत्र दिलं की चुकीच्या पद्धतीने बसवलेली आहेत आणि त्या उद्देशाने त्यांचा एक टेक्निशियन या ठिकाणी आलेला आहे. प्राथमिकदृष्ट्या या बऱ्याचशा खेळण्या या चुकीच्या पद्धतीने बसवलेल्या किंवा त्याला जास्त खोली न वापरल्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला असं वाटतो. किंवा अजून आम्ही त्या गोष्टीचं उद्घाटनच केलेलं नाही आहे. म्हणजे प्रॉपर बसल्याचे उद्घाटन करायचं आमचं धोरण होतं. त्याच्यामुळे ज्यावेळी त्या व्यवस्थित प्रॉपर बसवल्या जातील त्या खेळण्यांचं टेक्निकल स्पेसिफिकेशन आपण क्रीडा खात्याकडे मागवलेले आहेत. जी तुम्ही खेळणी मागवली ती टेक्निकली योग्य आहेत त्या नाही, ती योग्य प्रकारे ज्यावेळी बसतील त्यावेळी हे तुमचं ओपन गार्डन आम्ही लोकांसाठी खुलं करू. त्यावेळी चांगला आम्ही दर्जेदार असा कार्यक्रम या ठिकाणी करू. पण मुळात हे या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं नसताना त्याच्यावर एखादं आक्षेप नोंदवणे हे चुकीची गोष्ट आहे. की सूचना करा तुम्ही, ती सूचना आपण करूया, पण ती पेपरबाजी करून उगाच ते त्याचं श्रेय घेऊ नका. तुम्ही मालवण नगर परिषद नगराध्यक्ष हा सकाळपासून तिकडेच असतो, त्याच्या जर निरसन आणलं असतं तर ह्या गोष्टी झाल्या असतात, ते स्वागतार्ह होतं समोरच्या लोकांचा. हे पूर्ण ज्या खेळण्या आहेत ते खेळणी आता तुम्ही वापरू नका, ते वापराशिवाय ठेवा अशी प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. त्याचा कोणी वापर करू नका. ज्या दिवशी ते प्रॉपर सुरू होतील त्या दिवशी त्याचं व्यवस्थित उद्घाटन होईल त्या दिवशी त्याचा वापर करावा असं मी नागरिकांना पण आवाहन करतो. करायचं आहे स्पेसिफिक त्याला आता कठडे करायचे प्रत्येकाला, या ठिकाणी बसण्यासाठी सिटिंग व्यवस्था काय व्यवस्था करायची आहे, या सगळ्या ज्या गोष्टी ज्या दिवशी होतील त्या दिवशी आपण चांगल्या प्रकारे ओपनिंग करूया. दरम्यान सदरील ठेकेदाराने आठवड्यात हे साहित्य दुरुस्त करून पुन्हा एकदा सुस्थितीत बसवण्याची हमी दिली आहे. या ठिकाणी दुरुस्ती करून नव्याने उभारणी झाल्यानंतर रितसर उद्घाटन करून ते नागरिकांसाठी खुलं केले जाईल असं नगराध्यक्ष महेश कांदळगावकर म्हणाले. कुणाल मांजरेकर, कोकण नऊ, मालवण.